बाबा साहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब माँ साहेब हिना माझा जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिलाई मिशीन घरघंटी वाटपचा कार्यक्रम आहे. आपण सकाळी 9:30 ते 10 वाजता महिला आले कार्यक्रम आहे. स्वतः दिले आहे काय वेळेला काय वेळेला आपण वस्तू वाटप करतो आणि वाटप करत असताना मी एखादा पक्षाचा कार्यकर्ता माझ्याच पक्षाच्या लोकांना कोणाला चुकून ते दिलं असेल आणि त्याचा विषय असतो मग तुम्हाला लाईन लागून आम्ही तुमचा टोकन पटापट घेतलं असतं. पण तुम्हाला ह्या ठिकाणी समाज विकास अधिकाऱ्याच्या समोर तुमचे पेपर चेक करून तुम्हाला त्याने बघा की टोकन दिलेलं असतं का. काही नगरसेवक असतील आणि त्यांचं मी आणि माझे कुटुंब ह्याच्या पलीकडे ते काही बघत नाही. त्यांचं घोषवाक्यच आहे मी आणि माझं कुटुंब. त्यांच्या जवळच्या लोकांना फक्त द्यायचे बाकीचे लोक अशीच राहिली तरी चालतील. मध्ये शिलाई मिशीन वाटप घरघंटी वाटप आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय त्यांनी ज्या टायमाला सत्तेमध्ये आता आपलं सरकार आहे सरकारच्या माध्यमातून आपल्याला महिला सक्षमीकरणाचे शिलाई मिशीन वाटप आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित आता आमदार प्रकाश सोळे देखील उपस्थित होते आणि जोरात जुमानी महिला आमच्या आनंद आहेत की ह्या ठिकाणी शिलाई मिशीन त्यांना भेटणार आहे. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मागाठ्याचे आमदार गोरगरिबाचे त्यांच्या माध्यमाने भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये हे सर्व कार्यक्रम चालू आहेत. ही आहे की आतापर्यंत महानगरपालिकेकडनं ज्या मशीन्स दिल्या जायच्या त्याचे 5-7% हे महानगरपालिकेला त्या लाभार्थ्याकडनं घेतले जायचे. परंतु ही पहिली वेळ आहे की याचे पैसे हे जे आहेत हे महाराष्ट्र सरकारने भरल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरती वेगळी खुशी आहे कारण की ही मशीन पूर्णपणे त्यांना फ्री दिली जाणार आहे. ऐसे की हमारे देखिए आपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री जब से आए जब महाराष्ट्र का विकास का काम जोर जोर से चले कि अभी आपने सुना कि मुख्यमंत्री अपना घर 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 में हर जगह पे पहुँच रहे गटर का विषय हो सरों से भी था हर जगह पे पहुँच रहे और इसी तरह महिलाओं के लिए सक्षमीकरण के लिए ये जो सिलाई मशीन वाटप है प्रभाग क्रमांक 3 में आज मागाठल के आमदार प्रकाश सूर्य उपस्थित थे. विभाग में महिला सुषमा बीनाताई पानमान है सभी कार्यकर्ताओं सवेरे से लोग महिला देखे यहाँ पे अपने अपने महिला सिलाई मशीन घर घंटी लेने के लिए तैयार है. उनको देने का काम अभी चालू है.